नमस्कार, तर मी आज बनवते फणसाची भाजी। मी इथे हाताला आणि सुरीला तेल लावून घेतलेलं आहे आणि हा फणस कापून घेते। ही छोटी कोवली कुवरी आहे, हिला कापून आतमधली जी पाव असते ती काढून घ्यायची आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करून धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये लावून घ्यायचे, नाहीतर आपण असेचसुद्धा कढईमध्ये वगैरे उकडवून घेऊ शकतो। मधली पाव काढून याचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। मी इथेही फणसाची भाजी धुवून घेतलेली आहे आणि आता कुकरला लावते। कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। त्यानंतर उकडलेल्या फणसाचे तुकडे ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। फणस फ्राय करून झालेला आहे तो मी आता एका ताटामध्ये काढून घेते। ताटामध्ये काढून घेतल्यानंतर जे राहिलेलं तेल आहे त्याच्यामध्येच राई घालून घ्यायची, जिरं घालायचं आणि टेचलेली लसूण घालून घ्यायची। टेचलेल्या लसणाने अजूनच भाजीला छान चव येते। त्यानंतर आलं लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। लसूण थोडी लालसर झाली की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो, त्याचा कलर लवकर बदलतो। थोडासा कलर तांबूस होत आला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं। अशा प्रकारे कांद्याचा कलर थोडा तांबूस झाला पाहिजे, त्यानंतर टोमॅटो घालायचा। मी इथे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटोसुद्धा थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर मसाले घालून घ्यायचे। 1.5 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळदी पावडर। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे आहेत। टोमॅटोसुद्धा मऊ झाला पाहिजे। गॅस स्लो ठेवायचा आणि ही ग्रेव्ही परतून घ्यायची। ग्रेव्हीला थोडं तेल सुटलं, टोमॅटो वगैरे मऊ झाला की त्याच्यामध्ये फ्राय केलेले फणसाचे तुकडे घालून घ्यायचे आणि तेसुद्धा ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घ्यायचे। परतल्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं। मी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून ठेवलेलं होतं, तर त्याच्यातलं थोडं वाटण ह्या भाजीमध्ये घालून घेते। मी इथे फणसाची रस्सा भाजी करते, त्यामुळे याच्यामध्ये मी थोडं वाटणसुद्धा घालून घेतलेलं आहे। आपला फणससुद्धा आधी शिजलेला आहे, त्यामुळे 4-5 मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायचा। ही आपली मस्त फणसाची रस्सा भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे जर आपण फणसाची भाजी केली तर खूपच छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।